काल अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर अमोल मिटकरी यांचं निवासस्थान असलेल्या न्यू न्यूतोषणीवाल लेआउट भागातील ले या त्यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की अमोल मिटकरी यांच्या घरी आणि घराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कारण या राड्यानंतर काल जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून पोलिसांनी रात्रीपासूनच अमोल मिटकरी यांच्या हा पो मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे आणि आज सकाळी अकरा वाजता कालच्या राड्याच्या विरोधात जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चाही आहे काल हा हे संपूर्ण प्रकरण होत असताना पोलिसांना याची कोणतीही कुनकुण नव्हती आणि त्यामुळेच हा मोठा राडा झाला होता आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचा रिस्क नको म्हणून अकोला पोलिसांनी कालपासूनच अमोल मिटकरी यांच्या या घरी जी आहे ती मोठी पोलीस कुमक जी आहे ती तैनात केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता दोन्ही बाजूंनी क्रिया क्रिया आणि प्रतिक्रिया येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी ताकही फुंकून पिण्याची जी भूमिका आहे ती अलंबली असं म्हणता येईल कॅमेरामॅन अमोल देशमुखसह उमेश अरो एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट